चोपावर सर आहेत बल्लारपूर अर्थात चंद्रपूर इथून यांच्याकडे जातोय. चोपावर सर या ठिकाणची चर्चा ही अतिशय महत्वाची आम्ही समजतोय, कारण हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे आणि सरांनी जे विश्लेषण केलेलं आहे, त्यांनी एक कंपू तयार केला आहे आपल्या जातीच्या पलीकडे. जर तो बघतोय तर जातीच्या पलीकडे बघत नाही आहे. एक तर तो आपल्यात व्यस्त आहे, थोडंफार बघायला लागला तर तो जातीचं बघतोय, जातीच्या पलीकडे बघत नाहीये. फुलेशाह आंबेडकरांच्या नावाच्या संस्था संघटना काढायच्या आणि आपल्यातच ते व्यस्त राहायचं, आपल्या जातीमध्येच त्याचा थोडाफार प्रमाणात फायदा कसा होईल याचा विचार हा राष्ट्रघातक विचार आहे. कारण संविधानाच्या अंतर्गत जर त्याला मिळालेला आहे तर समस्त बहुजन समाजाचं उत्थान त्याच्यामध्ये कसं होईल हे अपेक्षित आहे. काय अडथळे आहेत किंवा तसं का होत नाहीये, त्याची काय कारण आहेत, मुख्यतः हा समाजापासून दूर वर्ग का आहे, अर्थात सर्व याच्यामध्ये असतात असं नाहीये, काही सन्माननीय अपवाद आहेत त्यांना सोडून हे आपण चर्चा करतोय. सोपावर सर. मी सर्वांना अभिवादन करतो या चॅनलमध्ये घेतल्याबद्दल. आणि आताचा जो प्रश्न आहे की हा जो वर्ग निर्माण झालेला आहे, एक म्हणजे पांढरा पेशा तुम्ही जो शब्द वापरला आहे तो प्रामुख्यानं कष्टाचं काम न करणारा आणि जास्त पगार घेणारा असा साधारण त्याचा अर्थ असावा. आणि दुसरा एक मोठा एक माव आहे की ज्याला आपण कष्टकरी वर्ग म्हणू, असा असा एक म्हणजे असं एक विभाजन हे होऊ शकते. तर भारतीय संविधानानं जे दिलेला आहे अधिकार दिले अर्थात हे खूप अधिकार सुद्धा खूप झगडून घ्यावे लागले आहेत. परंतु भारतीय संविधानानं अधिकार दिले असताना सुद्धा पांढरपेशा वर्ग मात्र त्याकडे आपमतलबाने पाहतो आणि सगळ्यांसाठी विचार करीत नाही, हे आतांच्या आतापर्यंतच्या वक्त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलेलं आहे. तर हा हा जो प्रकार आहे हे या देशामध्ये संविधानिक बाबी सगळ्या गोष्टी असताना, त्याला कायद्याचं रूप असताना, त्याला दंडशक्ती पण असताना, इथली जनता किंवा इथले काही लोक असे आहेत की ते जुगारून लावतात. अर्थात या आधी जी व्यवस्था या देशात होती ती व्यवस्था या संविधानानं नाकारली आहे. या संविधानानं जे नवे मूल्य आपल्या देशात रुजवले, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, तर या मूल्यांच्या म्हणजे लोकांवरती त्याचा उपयोग व्हावा, फायदा व्हावा ह्या हेतूनं हे सगळं या संविधानानं दिलं. परंतु ज्या परिस्थितीतून हा देश इथे इथपर्यंत आलेला आहे त्याचा एकंदर जर आपण ताळमेळ घेतला तर पूर्वी हे जे अधिकार आहेत, मानवी माणसाला असलेले अधिकार, समूहाला असलेले अधिकार, राजकर्त्यांना असलेले अधिकार, हे सारे अधिकार पूर्वी धर्म नावाच्या संस्थेकडे होते. आणि ही धर्म नावाची संस्था ब्राह्मणशाही किंवा ब्राह्मण लोक जे पहिल्या वर्गाचे लोक आहेत, उच्चवर्णीय आहे, त्यांच्या हातात होती. अर्थात राबवण्याचं काम दुसऱ्या वर्गाकडे म्हणजे क्षत्रियाकडे होतं आणि बाकीचं काम हे शूद्रांनी केवळ ऐकायचं, सांगितलेलं काम करायचं, उत्पादनाची साधनं आपल्या हातात नाहीत अशा अवस्थेत ती होती. त्यांना एक मानवी साधा अधिकार सुद्धा नव्हता, जगण्याचाही अधिकार तो फारसा नव्हता, जेमतेम पोट भरेल आणि जिवंत राहील एवढाच तो अधिकार होता. तर या सर्व धार्मिक गोष्टींना झुगारून जेव्हा संविधान आपल्याला लागू झालं, संविधान लागू होत असतानाच अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे की असं कसं, या देशाची जो कायदा आहे तो तुम्ही एकदम ओढीत कसा काढता. तर त्यावेळच्या सुज्ञ लोकांनी बहुमतानं तो धर्माचा अधिकार काढून घेतला. आपल्यावरती जो धर्माचा अधिकार होता की तुम्हाला याला काम मिळेल त्याला मिळणार नाही, जातीप्रमाणे काम मिळेल अन्य लोक काम करू शकणार नाही, जातीप्रमाणेच त्याला उत्पन्नाचं साधन आणि उत्पन्न मिळेल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही, कायदे करण्याचा अधिकार किंवा शासन करण्याचा अधिकार फक्त वरिष्ठ दोन वर्गांनाच राहील
अन्य लोकांना राहणार नाही, हे सगळे अमानवीय गोष्टी जेव्हा ह्या संविधानानं झुगारल्या त्याच वेळेस हा संघर्ष इथून उभा होतो की त्या काळापासूनच संविधानाच्या निर्मिती काळापासूनच काही उपद्रवी लोक ज्यांनी परंपरेनं वरचा वाटा घेतला, संपत्तीचा मोठा वाटा घेतला आणि गब्बर झाले आणि देशावर हुकूमत गाजू लागले अशा लोकांनी त्या वेळेपासूनच उचललेला आहे आणि तो आज तागायत त्याची परिणती या धर्मवाद्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवली की तो आता प्रॉब्लेम होत चालला आहे. आपण अलीकडे पाहतो की राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या सगळ्या कारभारामध्ये एक एक धर्माचे मुद्दे जे संविधानानं रद्दबातल केले होते अशा मुद्द्यांना आता महत्व येऊ लागलं आहे. नुकतीच एक बातमी वाचली की पुरोहित वर्गांना प्रशिक्षण देणार, पुरोहित वर्गांची कमतरता आहे, पुरोहित वर्ग जिथं जिथं जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा ते मिळत नाही म्हणून त्यांना प्रशिक्षण देणार, मग त्यांना सर्टिफिकेट देणार आणि मग हे पुरोहित वर्ग पुन्हा त्या चालीरीतीने रिवाजाप्रमाणे ओबीसींना किंवा आणखी अन्य जातींना ते पुरवठा करतील कि ते त्यांच्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी करतील. तर धर्म ह्या जीवनामध्ये माणसाच्या भारताच्या या जनजीवनामध्ये इतका रुजलेला आहे की तो आपण कुठल्याही परिस्थितीत निघतोय का आणि जर काही प्रमाणात जे संविधान आणि संविधानाच्या निर्मितीनंतर जी काही लोकशाही वाटचाल या देशात झाली त्यांनी ते निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेस अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत की संविधानाच्या मार्गाने चालायचं, संविधानाच्या मार्गाने लोकांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं कायदे करायचे, तशा पद्धतीनं उत्पादनाची साधनं वाढवायची, उत्पादनाची साधनं चारही वर्गामध्ये म्हणजे सर्वांमध्ये निर्माण होतील अशी व्यवस्था करायची आणि जिथं व्यवस्था होण्यालायक नाही तिथं स्पेशल प्रोव्हिजन करायचं, उदाहरणार्थ रिझर्वेशन. तर रिझर्वेशन हे त्या पद्धतीनं समानता आणण्याचं एक काम होतं. राज्यघटनेनं आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय ह्या गोष्टी ज्या दिल्या त्या अनुषंगानं वाटचाल चालू होती. काँग्रेसच्याही राजवटीत ही वाटचाल व्यवस्थितरित्या चालू होती असं म्हणायला हरकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी सुरुवातीपासूनच अवलंबलेल्या आहेत. नेहरूंनी बऱ्याच गोष्टी ह्या लोकशाही मार्गानेच आपली वाटचाल केलेली आहे. परंतु जसं जसं हे देशाचं राजकारण बदलतं आणि राजकारण बदलल्यानंतर देशामध्ये संविधानाच्या बाजूने एक तर त्याच्या विरोधी बाजूने एक असे लोक असतात आणि आपण पाहतो की संविधानाच्या बाजूनं जे लोक आहेत आणि जे लोक राबवणूक करत आहेत यांची ताकद हळूहळू कमी होत चालली आहे आणि हळूहळू कमी होत चालल्यामुळे त्या लोकांवरती किंवा सर्वसामान्य लोकांवरती जो बोजा वाढत आहे, एक बर्डन वाढत आहे की जुने कायदे परत आणल्या गेले पाहिजेत, जुने रीतिरिवाज परत आले पाहिजेत, धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली सगळ्यांनी व्यवस्थितरित्या धर्माचे कायदे आणि धर्माचे नियम पाळले पाहिजेत, धार्मिक सण मोठ्या प्रमाणात साजरे केले पाहिजेत, अधिक त्याला आता ऊत येऊ लागला आहे. हे सगळं करत असताना जेव्हा आर्थिक कमकुवत होते आणि त्यांना असं वाटायला लागते की हे सगळं पुढे पुढे कसं करायचं, आता ज्यांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना असल्यामुळे धर्माविरुद्ध सरळ सरळ तर बोलता येत नाही, कारण तो धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, तो घटनेनं दिलेला आहे. परंतु मग उत्पन्नाची साधनं जर मर्यादित होऊ लागली आहेत आणि एक एक साधन नष्ट होऊ लागलं आहे तर या देशाचं उत्पादन जाईल कुठे? आज आपण पाहतो की अनेक गोष्टी संसाधनं विकल्या जात आहेत आणि संसाधनं विकून रोजगार कमी केला जात आहे. मुळातच रोजगार कमी केल्यामुळे आणि सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि मग अशा परिस्थितीत ही परिस्थिती का निर्माण होत आहे? ही परिस्थिती जुन्या रिवाजाप्रमाणे होत आहे. माणसाला जर पोटभर खाऊ घातलं ना तर तो अधिकच्या गोष्टी करू लागतो असा त्यांचा होरा आहे आणि अधिकच्या गोष्टीच त्यांनी करायच्या नाहीत. त्यांनी संविधान वगैरे काय साधारण कायदेही वाचायचे नाहीत, कारण त्यांना अर्धपोटी जर ठेवलं तर आपोआपच त्यांचं सारं लक्ष पोटाकडे राहील
आणि ह्या पद्धतीने ही वाटचाल बदलत चाललेली आहे आणि ह्या बदलासाठी हे जे बदल घडत आहेत या बदल घडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आता पूर्वीचे जे चातुर्वर्ण्य होते आता ते वर्ग झालेत आणि त्या वर्गांनी वेगवेगळ्या वर्गांनी जी उपलब्धी आपल्याकडे ओढून घेतली आणि काही लोक चांगले चांगले सुस्थितीत आलेत अशा लोकांची एक जबाबदारी पडते की त्या लोकांनी अन्य लोकांना वर आणायचं आहे. मग त्यासाठी करायचं काय आहे? तर शासनामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रामुख्याने आपल्या नजरेस येत आहेत की ह्या गोष्टी अनवॉन्टेड होऊन ज्याला ज्याचं काहीही आता कारण नाही काम नाही अशा गोष्टीवर ती कायदे केल्या जात आहेत आणि जे वंचित आहेत त्यांना मात्र त्याचा फायदा मिळू देत नाहीये. तर ही एक एक अशी एक नवीनच प्रथा आणि समस्या. एक समस्या सुटत नाही तो दुसरी समस्या निर्माण होत आहे, दुसरी सुटायच्या सुटायच्या आधी तिसरी होत आहे. समस्याचा अंबार उभा झालेला आहे. अशा परिस्थितीत लोकांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य काय आहे? लोकांचं जे कर्तव्य आणि वरिष्ठ वर्गांचं कर्तव्य आणि ज्यांनी जे खालून आता सुस्थितीत आलेत अशा लोकांचं कर्तव्य आपल्या समोर येतं की त्यांनी काय करायला पाहिजे. आता आपण एक मागच्या वर्षी ट्रम्प असताना बघा, ट्रम्पला आधी त्याने असं काहीतरी उलट सुलट कायदे पास केले होते तर त्याच्या त्यांच्या त्या भवनावरती चढाई केली लोकांनी आणि त्या याच्या त्या क्रियेमध्ये एक दोन मारल्या सुद्धा गेले. तर इतके संवेदनशील अमेरिकन आहे आणि भारतात मात्र असले संवेदनशील का नाही आहे?